दिल्लीतील प्रदूषणाबाबत एक सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. खासगी एजन्सी लोकल सर्कलने केलेल्या सर्वेक्षणात दावा करण्यात आला आहे की दिल्ली एनसीआर मधील 69% कुटुंबे ही प्रदूषणाने प्रभावित आहेत. शुक्रवारी जाहीर झालेल्या या सर्वेक्षण अहवालाला 21,000 लोकांच्या प्रतिक्रिया होत्या. असे समोर आले आहे की दिल्ली एनसीआर मधील 62% कुटुंबांमध्ये किमान एका सदस्याच्या डोळ्यात जळजळ आहे. त्याचवेळी 46% कुटुंबांमध्ये काही सदस्यांना सर्दी किंवा श्वास घेण्याचा त्रास होत आहे आणि 31% कुटुंबांमध्ये एका सदस्याला दम्याचा त्रास आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने 1 जानेवारी 2025 पर्यंत फटाक्यांवर बंदी घातली होती. फटाके बनवणे, साठवणे, विक्री करणे आणि वापरणे यावर बंदी आहे. त्यांच्या ऑनलाईन वितरणावरही बंदी घालण्यात आली होती. तरीही फटाक्यांची आतषबाजी झाली, ज्यामुळे दिल्लीमध्ये AQI हा वाढला आहे. AQI हा एक प्रकारचा थर्मामीटर आहे. हे तापमानाऐवजी प्रदूषण मोजण्याचे काम करते. प्रदूषण कमी करण्यासाठी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबरला दिल्लीत स्मॉग गन सोडण्यात आल्या होत्या.